श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिव्याचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. दिवा ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये लावतो तर त्यावेळेस दिवा आपल्याला काय शिकवतो, तर बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक दिवा आपल्याला शिकवत असतो. तर याच दिव्यामध्ये रोज आपण दिवा लावतो तर त्यावेळेस एक वस्तू आपल्याला टाकायची असते. आता ही वस्तू का टाकायची असते तर बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ही वस्तू टाकायची असते. आता तुम्ही म्हणाल की फक्त उपाय केले तर आपल्याकडे पैसे येतात का, तर असं अजिबात मी म्हणणार नाही. तर आपण हे उपाय कशासाठी करत असतो, तर आपण खूप कष्ट करतो, खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही, त्या कष्टाच्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये मोबदला येत नाही. म्हणजेच काय, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, आपल्या कुंडलीतील जे काही ग्रहमान आहे तर थोडेसे कुठेतरी खराब झालेले आहे, तर ते सर्व ग्रहमान व्यवस्थित हवे आणि माता लक्ष्मीने आपल्या घराकडे त्यांचं तोंड करावं, यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात. आता हा जो उपाय मी तुम्हाला आजचा सांगणार आहे, याला तुम्ही उपाय सुद्धा म्हणू शकतात किंवा सेवा सुद्धा म्हणू शकतात. दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर दिवा आपल्याला काय शिकवतो, तर बुद्धीचे, ज्ञानाचे प्रतीक शिकवतो. दिवा आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येत असतो, पॉझिटिव्ह एनर्जी दिवा आपल्या घरामध्ये आणत असतो. तर त्यामुळेच बघा ना, आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो. दिव्याच्या साहाय्याने आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत तर त्या आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असतात. आपण ज्या कोणत्या देवाला, ज्या कोणत्या गुरुला आपण मानत असतो त्यांच्यापर्यंत आपल्या मनामध्ये काय चालू आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर दिवा लावून आपण जर फक्त त्या दिव्याकडे बघून आपल्या परमेश्वराचं ध्यान केलं आणि तुमच्या मनातल्या भावना जर आपण त्या परमेश्वराला सांगितल्या तर नक्कीच आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तर इतका महत्त्वाचा हा दिवा आपल्या जीवनामध्ये भूमिका बजावत असतो. तर याच दिव्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. रोज आपण घरामध्ये दिवा लावतो की नाही, तर त्या दिवा लावत असतानाच संध्याकाळी आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. आता ही वस्तू कशासाठी, तर बघा, आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी घरामध्ये खूप कष्ट करतो, महिन्याला लाख लाख रुपये महिन्याला पगार येतो पण तो पैसा टिकतच नाही आहे. काहीही करा तुम्ही, तो टिकतच नाही आहे. आजारपण, दुःख, दारिद्र्य, अडचणी यामध्ये तो पैसा घरातून बाहेर जातो आणि महिना संपेच्या पर्यंतच आपल्याला कोणाके तरी उसने पैसे मागावेच लागतात, अशी परिस्थिती आपली असते. तर त्यासाठीच हे जे दोष आहेत, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे उपाय जे असतात तर ते करायचे असतात. तर आता उपाय काय करायचा आहे याची माहिती घेऊया. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. दिवा कोणताही घ्या तुम्ही, मातीची पंथी घ्या किंवा स्टीलचा घ्या किंवा पितळेचा घ्या. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही शक्यतो करून पितळेचाच दिवा घेण्याचा प्रयत्न करा. आता पितळेचा दिवा घेतल्यानंतर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, तर कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शुक्रवारपासून तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे. दिवा घ्यायचा, दिव्यामध्ये तुम्हाला वाट टाकायची आहे, कापसाची वाट टाकायची, त्या दिव्यामध्ये तूपच टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे खायला तूप नाही तर आम्ही दिव्यात कुठे टाकू, तर असं नका करू. कारण काय होतं माहिती आहे का, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जर तुपाचे दिवे लावले तर माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. त्यामुळे हा जो दिवा आहे तर तो आपल्याला तुपाचाच बनवायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करता येणार नाही. तर कोणत्याही गाईचं जे तूप असतं तर ते तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तर ती म्हणजे दालचिनीची पावडर. दालचिनीची पावडर सर्वांनाच माहीत आहे, दालचिनी माता लक्ष्मीला खूप खूप लवकर आकर्षित करत असते. तर त्यामुळे आपल्याला त्या दिव्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आहे. आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो ना संध्याकाळी, तर त्यावेळेस हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्याची जी वात आहे तर ती कुठे असणार आहे, तुमच्या देवघरामध्येच हा दिवा लावायचा आहे. पण दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला असणार आहे, हे लक्षात ठेवा. आता तुमचं देवघर जिथे कुठे असेल तर तिथे बघून तुम्हाला तुमची जी काही उत्तर दिशा येत आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला या दिव्याची जी वात आहे तर ती करायची आहे. आणि तुम्हाला घरामध्ये हा जो दिवा आहे रोज
41 दिवस लावायचा आहे. कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही चालू करा आणि 41 दिवस तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. रोज त्यातलं तूप, रोज त्यातली वात आणि त्यातली जी दालचिनीची पावडर आहे तर ती स्वच्छ करून, म्हणजे तो पूर्ण दिवा स्वच्छ करून रोज नवीन दिवा प्रज्वलित करायचा आहे. तोच दिवा घ्यायचा, पण अगोदर नवीन दिवसाला तो दिवा स्वच्छ करायचा आणि मग परत नवीन तूप, नवीन वात आणि थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे. असं किती दिवस करायचं आहे आपल्याला, तर 41 दिवस आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. रोज 41 दिवस घरामध्ये दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची आहे, ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची. महालक्ष्मी अष्टकमची सेवा ही अतिशय उच्चकोटीची सेवा मानली जाते. आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकम ही अतिशय उच्चकोटीची सेवा आहे. तर ही सेवा तुम्हाला 41 दिवस करायची आहे. आता जर मध्ये सुतक पिरियड्स आले तर जे दिवस आहे मधले 5-6 दिवस तर ते सोडून पुढचे दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे कसं, तर आता तुमचे 10 दिवस झाले, 10 दिवसानंतर मध्ये सुतक पिरियड्स आलं तर ते 5 दिवस मधले स्किप करायचे, त्यानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं, गोमूत्र वगैरे शिंपडून देवपूजा करायची आणि संध्याकाळी परत 11 दिवसाची आपली ही जी सेवा आहे तर ती रुजू करायची आहे. तर असं आपल्याला 41 दिवसाची ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. 41 दिवसामध्ये तुम्हाला 100% अनुभव येईल की तुम्ही जिथे 100 रुपये कमवत होता तिथे तुम्ही 1000 रुपये कमवायला सुरुवात केलेली असेल. जिथे तुमच्याकडे काहीच पैसे येत नव्हते तर तिथे तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात झालेली असेल. जिथे तुम्ही खूप पैसे खर्च करत होता तिथे तुमचा पैसा खर्च करण्याचा जो ओघ आहे तर तो कमी झालेला असेल. म्हणजे घरामध्ये येणारे आजार पण हे कमी झालेलं असेल. घरामध्ये आपल्या वारंवार घरातला जो किराणा आहे तर तो संपत होता. महिन्याच्या महिन्याला आपला किराणा संपून जात होता तर तो किराणा तुम्हाला एक 1.5 महिना तरी जाताना दिसेल. अशा प्रकारचे वातावरण, अशा प्रकारचे बदल हे आपल्याला जाणवतात आणि ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही, पण ह्या गोष्टी आपण एकदम व्यवस्थितपणे जर निरीक्षण केलं ना तर या गोष्टी आपल्याला खूप लवकर जाणून येतात. तर अशा पद्धतीची 41 दिवसाची सेवा तुम्हाला रुजू करायची आहे. कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आणि शुक्रवार हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस असतो. तर त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो शुक्रवारपासूनच करायचा आहे, किंवा शुक्रवार नाही शक्य तुम्हाला तर गुरुवारपासून जरी केला तरीही चालेल. गुरुवार किंवा शुक्रवार ह्या दोन्हीपासून तुम्ही हा जो उपाय आहे तर करू शकता. संध्याकाळी कधी दिवा लावायचा, तर संध्याकाळी 6 नंतर ज्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्यावेळेस तुम्ही दिवा लावला तरीही चालेल. महालक्ष्मी अष्टकम किती वेळेस वाचायचं, तर पहिल्या दिवशी तुम्ही 3 वेळेस वाचलं तर पुढचे 41 दिवस हे 3 वेळेसच वाचायचं आहे. रोज 3 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम वाचायचं आहे. तर तुम्ही म्हणाल की एवढं 3 वेळेस वाचायला शक्य नाही, तर मग काय करू, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती लावून तुम्ही हात जोडून फक्त तिथे बसले तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. तर नक्की हा उपाय करून बघा. या उपायाचा तुम्हाला 100% अनुभव येईल आणि घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा संपताना तुम्हाला दिसून येईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.